नमस्कार, मी विष्णू सानप, दैनिक प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मी आहे सध्या पुरंदवाडी या ठिकाणी, शिवाजी सदाशिवनगर या ठिकाणी, कारण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पहिलं गोल आणि दुसरं रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि याच ठिकाणी एक असा वारकरी आम्हाला भेटला. आपण बघितलं की बाहुबली पिक्चरमध्ये आपण बाहुबलीने पिंड आपल्या डोक्यावर घेतली होती आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जलाभिषेक करण्यासाठी बाजूला ठेवली होती, पण हे बाबा आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत आपल्या डोक्यावर शिवपिंड महादेवाची पिंड घेतात आणि पंढरपूरपर्यंत ते वारी करतात. या अशा बाहुबली वारकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. बाबाची पिंड थोडीशी आपण खाली घेऊया डोक्याच्या. बाबा, त्यापूर्वी आपण थोडंसं बोलूया. बाबा जय हरी. जय हरी माऊ. आपलं नाव काय, कुठनं आलात आपण? माझं नाव उत्तम सरदराव चंद्र टिके, गल्ले बोरगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद. कितवी वारी आहे बाबा तुमची? हे सातवी आठवी वारी असेल माऊली. म्हणजे ही अशाच प्रकारे आपल्या डोक्यावर पिंड घेऊन महादेवाची तुम्ही वारी केली का? हो हो, अशीच पायी वारी आपली हीच आणि घरी शव आपली हीच चालते. बरं, म्हणजे तुम्ही ही म्हणजे नुसते चालत नाहीत तर डोक्यावर ही एवढी मोठी जड पिंड घेऊन पंढरपूरपर्यंत जाता, त्रास होत नाही का तुम्हाला? हे मी नाही चालत, हे महादेव चालते मला घेऊन. म्हणजे महादेवच तुम्हाला घेऊन चालतो? घेऊन चालते महादेव. म्हणजे मला मी डोक्यात जर घेतलं तर मला काहीच वाटत नाही आणि मला असं वाटत नाही माझ्या डोक्यात आहे म्हणून सनी, तेच मला घेऊन चालणार आहे. बरं बरं बरं. हे तुम्ही दिंडीत आला की एकटाच आहात? 22 नंबर मध्ये गावून एकटाच येले. बरं बरं बरं. कुठे मंदिरात तुम्ही असता काही, कसं काय? हे गल्ले बोरगावच्या मंदिरामध्ये असते. बरं, हो. म्हणजे प्रत्येक यात्रेला तुम्ही अशाच प्रकारे जाता? नाही, एवढीच वारी करतो महाराज, फक्त पंढरपूरची वारी पायी करतो. पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर. आपण बघितलं, बाबांशी आपण चर्चा केली, बाबा आळंदी ते पंढरपूर ही पिंड आपल्या डोक्यावर घेऊन पंढरपूरपर्यंत ही वारी करतात, हा प्रवास करतात आणि पंढरपूरच्या विठ्ठलाकडे ही पिंड घेऊन स्वतः दर्शन घेतात आणि स्वतः सोबत असल्यावर, ही पिंड डोक्यावर असल्यावर मला काहीही वाटत नाही, उलट महादेवच मला हे घेऊन जातात, अशा त्यांनी आपल्या आपल्यासोबत भावना व्यक्त केल्या. विष्णू सानप, दैनिक प्रभात, पुरंदवाडा.